आपण ही बैठकीची दृश्य बघतोय. सह्याद्री अतिथीगृहावरची ही बैठकीची दृश्य आहेत. साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. या ठिकाणी आपण बघतोय सरकार आणि ओबीसींचं शिष्टमंडळ, यामध्ये ही बैठक होते. तर त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहू शकतोय. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, आपण बघतोय ही बैठक सुरू झालेली आहे, सविस्तर माहिती. नक्कीच, आपण बघतोय की बैठकीला सुरुवात झालेली आहे. सगळे महत्वाचे नेते हे दाखल झालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील बैठकीला हजर आहेत. आणि त्यासोबतच आपण बघतोय की राज्यातील महत्वाचे ओबीसी नेता छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर हे सगळे या बैठकीला दाखल झालेले आहेत. आणि त्यासोबतच ओबीसींचं जे शिष्टमंडळ आहे ते देखील दाखल झालेले आहे. स्वतः ओबीसी नेता प्रकाश अण्णा शिंदे हे देखील या बैठकीला दाखल झालेले आहेत. आणि ज्या काही लक्ष्मण हाके यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. एवढंच नव्हे तर ज्या 54 लाख नोंदींच्या आधारावरती मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात आलं ते कोणत्या आधारावरती देण्यात आलेलं आहे त्याची देखील सविस्तर माहिती इथे ओबीसी नेत्यांना देण्यात येईल. त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्यासोबतच ज्या काही लक्ष्मण हाकेंच्या मागण्या आहेत, जे आरक्षण जे आहे देण्यात आलेलं आहे मराठ्यांना ते रद्द करावं आणि त्यासोबतच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लिखित द्यावं, त्या संदर्भात देखील सविस्तर चर्चा होईल. आता या बैठकीतून काय नेमकं बाहेर पडतं, कोणता तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल. एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपण बघतोय. सीए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादांच्या बैठकीत उपस्थितीत बैठकीत सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. 54 लाख नोंदी रद्द करा असं एकीकडे हाके म्हणाले, त्यानंतर आता ही बैठक पार पडते. अतिशय महत्वाची अशी बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडताना पाहायला मिळते. आपण बघतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य केवळ साम टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळतात. एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची बैठक सध्या पार पडते. भुजबळ, मुंडे, पडळकर, सावे हे मंत्री देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. 54 लाख कुणबी नोंदी रद्द करा असं हाकेंनी म्हटलेलं आहे. त्यानंतर मात्र चांगलंच आंदोलन पेटताना पाहायला मिळत आहे. हाके विरुद्ध जरांगे असा थेट सामना पाहायला मिळतोय. महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघतोय साम टीव्हीवर. सगळ्यात महत्वाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपल्या समोर आहेत. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री नेते या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण बघतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.